कोकण कोहिनूर म्हणून ओळखला जाणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शो नंतर तो हसताय ना हसायलाच पाहिजे या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शो मध्ये निलेश साबळे व भाऊ कदम यांच्यासह तो प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. आपल्या निरागस विनोदी अभिनयाने त्याने आतापर्यंत सर्वांची मन जिंकली आहेत. सामान्य प्रेक्षकांसह अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या तो कौतुकास पात्र ठरला आहे. अशातच अभिनेते भरत जाधव यांनी ओंकारचे तोंड भरून कौतुक केले असून त्याचं कौतुक करताना त्यांनी ओंकारला एक मौल्यवान भेटही दिली. कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे हसताय ना हसायलाच पाहिजेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला. यामध्ये ओंकार भरत जाधव यांनी साकारलेली सर्व लोकप्रिय पात्र साकारताना दिसत आहे. ओंकार भोजनेने भरत यांच्या सही रे सही आणि श्रीमंत दामोदर पंत या नाटकातील त्यांची पात्र अगदी हुबेहूब साकारल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ओंकारला मदन सुखात्मे, दामोदर पंत, दामू ही पात्रे साकारताना पाहून भरत जाधव खूपच भावुक झाले. त्यानंतर त्याचे कौतुक करण्यासाठी भरत जाधव त्यांच्या आसनावरून उठून मंचावर येतात. मंचावर आल्यानंतर भरत जाधव ओंकारचे कौतुक करतात. त्याची गळा भेट घेऊन त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी ओंकारला काढून देतात. यानंतर ओंकार त्यांच्या पाया पडतो. तेव्हा भरत जाधव त्याला कडकडून मिठी मारतात आणि ओंकार तू वरचा क्लास आहेस असं म्हणत त्याला कौतुकाची थाप देतात. भरत जाधव यांच्याकडून मिळालेली ही कौतुकाची थाप पाहून मंचावरील सर्वांना सुखद धक्का बसतो आणि ओंकारही यामुळे भारावून गेल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे. दरम्यान हसताय ना हसायलाच पाहिजे या शो मधून ओंकार भोजनेसह भाऊ कदम, स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण आदी कलाकार देखील आहेत. हे कलाकार आता नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आता जर तुम्ही चंदू शेटना व्यवसाय करू दिला तर त्यांची घडी बसेल. घडी बसते त्याला बसवत लक्ष तिथंच आहे. एकदा का त्यांची घडी बसली का त्यांचं लगीन होईल आणि लगीन झालं झाल्या झाल्या लाद घालून हाकलून दे कितीच नाही बाहेर जाईल तो म्हणजे काय कन्फर्म मग झालं झालं डील फायनल. तुझ्या बिझनेस साठी मी पैसे देतो. वा बिझनेस ठरवा फक्त पैसे लगेच आता देतो. ह्याच्यात पैसे आहेत पण पैसे किती लागणार तुम्हाला बिझनेस साठी? साधारण 2.5 लाख रुपये लागतील. 2.5 लाख मग काय तर थोडे आहेत आमच्याकडे. हा थोडे तुम्ही टाका. आहेत ना तुमच्याकडे? हो तर ठीक आहे. तुमच्याकडे किती आहेत? 700. कुठून येतो असला कॉन्फिडन्स असे धंदे करण्याचा? कॉन्फिडन्स काय आता तुम्हाला नाही आला आमासनी घेऊन हे असलं काय काय करण्याचा असलं काय काय म्हणजे चांगलंय ते. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.